ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणून गाव दत्तक योजना या प्रत्येक आमदारांच्या मीटिंग घेऊन सांगितलेल्या प्रत्येक आमदाराला की आपल्या खेड्यापाड्यामध्ये जी काही गावं असतील त्या गावामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल अशा सगळ्या सुविधा उपलब्ध करून गाव दत्तक योजना राबवा. आज आपले माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते यांच्या शुभ हस्ते या सर्व प्रकल्पाचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करते. जोरदार टाळ्यामध्ये आपण माननीय देवेंद्रजींचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आपले माजी मंत्री आणि ऐरोलीचे आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब ते सुद्धा आज या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार रमेश दादा कोळी साहेब आपण सर्व घटकांना न्याय दिला, धनगरांना दिला, कोळी समाजाला दिला, आगरी समाजाला दिला, उपेक्षित सर्व समाजाला न्याय देणारे एकमेव असतील ते देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि ज्यावेळी रमेश दादांना कोळी समाजातर्फे आमदारकी दिली आज कोळी समाजाचे विषय घेऊन ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि त्याचा फायदा समाजाला होत आहे असे आमचे आज रमेश दादा पाटील हे इथे लाभलेले आहेत. आमचे महापौर ज्यांनी नव्या मुंबईत 95 पासून आमची दोस्ती साहेब ते शिवसेनेतून निवडून आले मी काँग्रेस मधून पण एका सभागृहाचे आम्ही दोघं सदस्य आज पण आमच्या मध्ये तितकीच पैकी आहे आणि आज ते सुद्धा मान घेऊन माझ्या विनंतीला ते व्यासपीठावर आलेले आहेत. जवळ सुधार साहेब स्थानिक नगरसेविका भारतीदाई कोळी, भारतीदाई कोळी या इथे शिवसेनेच्या आहेत, इथं वेगळं आहे राजकारण, ज्याचं कुटुंब मोठ त्याचं इथं नगरसेविका होते पण भारतीदाईनी कधी यांच्याबद्दल मला बोललं पाहिजे, कधी कुठल्या कामाला उभी राहिली नाही का मला टक्केवारी द्या किंवा हे काम म्हणजे तरी करू नका हे मी माझी माणसं करतील असं नवा मुंबईमध्ये एकलव नगरसेविका असेल ज्या आमच्या भारतीताई कोळी कारवाजलं. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे उपक्रम साहेब या गावामध्ये राबवत आहोत. सेंट्रल लायब्ररी होईल साहेब, दुसरी सेंट्रल लायब्ररीचं आता 10 दिवसामध्ये उद्घाटन आहे. 40 कोटीची लायब्ररी सर्व सुविधायुक्त आता नवीन आपण सालपाड्यामध्ये करत आहोत. त्याचप्रमाणे साहेब महाराष्ट्र भवन आपल्याला माहिती आहे त्या दिवशी सभागृहात गाजला, सॉरी मला काही ते लक्षात राहत नाही ते 100 कोटी दिले आणि त्याच्यासाठी माझा सतत पाठपुरावा होता म्हणून आज महाराष्ट्र भवन असेल किंवा आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचं भवन साहेब आज तयार झाले, 3 फ्लोअर झाले, 4th फ्लोअर व्हायचा आहे. आमचे ज्येष्ठ नागरिक इच्छा मरण मागत होते त्यांच्यासाठी आपण हे ज्येष्ठ नागरिक भवन उभं केलेले आहे. त्याचप्रमाणे साहेब लायब्ररी असेल, कॉम्प्युटर क्लासेस असतील, इथं आपण मोठं समाज मंदिर करतो की इथे लोकांना लग्न कार्य मुंज साखरपुडे दिवस कार्य करण्यासाठी हे मोठा हॉल आपण इथे बनवून देत आहोत. असे विविध उपक्रम आपण मुख्यमंत्री होता त्यावेळी या नावाशिवा ब्रिज निर्माण होत होता, आमच्या अनेक मच्छीमार त्याच्यामध्ये त्यांचे उद्योगधंदे गेले. आम्ही तुमच्याकडे 3-4 वेळा आमचं शिष्टमंडळ आलं, आपण एमएमआरडीचे अध्यक्ष होता, आपण अधिकाऱ्यांना सांगितलं की या मच्छीमारांना ताबडतोब पैसे दिले गेले पाहिजे. साहेब आपला आशीर्वाद असा आहे की गेल्या महिन्यामध्ये प्रत्येक लोकांना 460 लोकांपैकी पहिला आपल्या 80 लोकांना आला 2 लाख रुपयाचा साहेब आणि अजून 2-2 लाख 6 लाख तुम्हाला यायचे आहेत, नावं 5 झालेली आहेत. साहेब पाठीमागे एक साहेब मागून फोन मारतील लवकर द्या म्हणून, कारण आज तुमचा धंदा गेल्यानंतर तुमच्याकडे 2 पैसे यावे अशी माझी जी तळमळ होती आणि साहेबांकडे आम्ही हे फॉर्मवाले बसले आणि आम्ही 3-3 4-4 वेळा आम्ही मीटिंग करून कुठल्या गावाला पैसे नाही मिळाले पण तुमच्या गावाला मी पैसे आणून दिलेले का, तर आमच्या लोकांचा रोजगार गेला. आमच्या आता जवळजवळ मच्छीमारांचं साहेब मार्केट झालं, अक्षरशः आमच्या भगिनी त्या रस्त्यात बसत होत्या तिथे, इथे सगळे चायनीजवाले तुमचे बंगालवाले असे सगळे होते पण हे गाव इतकं चांगलेच आहे, या गावातली लोक इतकी चांगली आहेत की हा प्रकल्प
कोणी विचारलं नाही की मंदाताई तुम्ही आमचं तोडून आम्हाला पूर्ण द्याल की नाही. तर कुठल्या आमदारांवर लोकांचा विश्वास नसतो. आमदार तोडतील, स्वतःला दुकानं घेतील, स्वतःला दुकानं विकतील, पण लोकांचं भलं करणार नाही. पण या गावाला ना विश्वास होता साहेब यांच्या. त्या गावाभोवती बीजेपी यांना बसण्यासाठी घर पाणी आयमेक्स लाईट सगळं लावून घेतलं. मी दोन दिवसात हे सगळ्यांना उपलब्ध करून दिलं ना. एक विश्वास निर्माण झाला आमदारावर की आमदार कसा असावा. आणि त्यांनी सरळ संस्थेत राहिलं हे सगळं समाप्त करा आणि जागा घ्या आणि तुम्ही आम्हाला बनवून द्या. साहेब हे कधी होत, तुम्ही ज्यावेळी एकदा बोलले होते मला आठवत. मी तुमच्याकडे तिकीट साठी आली नव्हती पण तुम्हाला भेटली होती. त्यावेळी तुम्ही मला सांगितलं मंदाताई जी काही कामं राहिलेली आहेत ती करण्यासाठीच मी तुम्हाला तिकीट देत आहे. साहेब आपले उपकार आहेत माझ्यावर. आपण 14 तिकीट दिली, लोकांनी मतदान केलं, मला निवडून आणलं. साहेब 19 आमच्या लोकांना अपेक्षा नव्हती की मला तिकीट मिळेल म्हणून. आपण पुन्हा 19 माझ्या गळ्यात माळ घातली. लोकांनी 45,000 मतदानाने आपल्याला ही सीट निवडून दिली. साहेब तुमचे उत्तर आम्ही, आमची जी जनता आहे ना, हे तुमचे उत्तर आम्ही कोणी विसरणार नाही. तुम्ही जी मला संधी दिली आणि या संधीचं सोनं करायचं मी ठरवलं. 2004 पासून मी काम गावागावात करत होती. साहेब मी घनसोली जेटी गेली, दिवा जेटी गेली, वाशी जेटी गेली, चाळसोळा जेटी गेली. तुम्ही किती नावं सांगा म्हणजे तोंड पाठ आहेत. कारण मी काम केलेलं आहे. मला वाचून सांगायची काही गरज नाही, दिले वाचून. तर मला सांगायची गरज आहे का तुम्ही तुमच्या घरात रात्री आम्ही सगळे 1 वाजेपर्यंत बसलो होतो. पप्पा म्हणत गाळा बसलो होतो. काही जायची कोणाची तिथे इच्छा नव्हते. सगळे जाई बसा, इथं सुकट भाकरी आणतो, इथं चहा कॉफी आणतो. हे जे प्रेम या लोकांनी साहेब मला प्रेम दिलेलं आहे. आता पुढील आपला जे कार्यक्रम आहे, पुढील जी उद्घाटन आहे, साहेब सेंटर लॅबरी आहे, महाराष्ट्र भवन आहे, त्याच्यानंतर आपलं महिला भवन आहे. महिलांच्या हाताला रोजगार मिळावं, आपल्याला शेतकरी जागा दिलेली आहे. बालभवन, आता मुलांचे टीव्ही आणि मोबाईल मध्ये मुलं त्यांचे संस्कार व्हावे, त्यांना सगळं चित्रकला सगळ्या वस्तू करता म्हणून त्याचे बालभवन बनवत आहोत. असे अनेक उपक्रम आहेत साहेब. मी गिनती केली तर माझ्याकडे लिहून दिलं अख्खं पान भरलेलं आहे. तुम्ही जास्त बोलत नाही कारण आम्हाला तुमचं भाषण ऐकायचं आहे. पण साहेब असं होतं की कधी कधी ज्या लोकांनी आपल्यावर उपकार केलेत त्या लोकांचे जर आपण उपकार मानले नाही तर मग उपयोग नाही असं मला वाटतं. आणि माझा स्वभाव असे साहेब फटकळ आहे. मी तोंडावर बोलते, कधी कधी बऱ्याच जणांचा राग उडवून घेते. पण लोक परत माझ्याकडे येतात की ताई बोलल्या, प्रेमाने बोलल्या, त्यांच्या मनात काय नाही. पण काम करताना कधी कधी रागवावं लागतं, थोडं बोलावं लागतं, त्याशिवाय साहेब काम होत नाही. नुसतं पत्र देऊन पेपर देऊन मी काम करणारी कार्यकर्ती नाही साहेब. तुम्ही मुख्यमंत्री असताना 10 वेळा तुमच्या दारात येऊन मिटिंगी घेतलेल्या आहेत. मग फ्री होल्ड असेल तुम्ही करून दिलेलं. 51% तुम्ही राष्ट्रपतीकडनं करून दिलं. आज सगळे सांगतात आम्ही केलं. मला माहितीये कोणी केलं ते. माझ्याकडे पेपर आहेत तुमचे, माझ्याकडे मिटिंगचे फोटो आहेत. आज सांगता दाडीचे पैसे आम्ही केला. कोणी केला? देवेंद्रजींनी केला. माझ्याकडे पेपर आहेत. मी नुसतंच बोलत नाही, मी नुसते जाऊन असे फोटो काढून देत नाही पेपरला. त्यांच्याबरोबर 10 मिटिंग केलेल्या आहेत. त्यांच्या पीएला सांगितलं चहापेक्षा किती गरम नकोय मला. माझा साहेब साधा आहे, मला मिटिंग पाहिजे म्हणजे पाहिजे. अडीचे पैसे कोणी दिला? साहेबांनी दिला. प्री होल्ड कोणी केलं? साहेबांनी केलं. आता पण साहेबांनी 2015 पर्यंतची जी घरं तोडत होते गो, तुकाराम मुंडे आल्यानंतर साहेबांनी वाचवली. साहेबांचा एक घराला जरी का आपण त्यांच्या हात लावला तर याद राखा आज आमचा साहेब आहे देव भोळा आज इथे आपल्याकडे आलेला आहे. आपण सगळ्यांनी प्रेमाने त्यांचं स्वागत केलेलं आहे. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते. असंच प्रेम राहू द्या साहेब. 4 महिन्यांनी ही नगरी उभी राहील. ते आपल्यालाच तिथे यायचं आहे परत. आपल्याच शिवा असते ते लोकार्पण करायचे. जसे आता 2-4 लोकार्पण केले तसे इथून ते त्या टोकापर्यंत काम आहे आपलं. इथून ते 4 जेथे त्या टोकापर्यंत केलेले आहेत. आपण एक पण मछुआराला जागा नाही असं नाही. आज जवळजवळ 90 गाळ्यांमध्ये
स्थानिक ज्या महिला ज्या विक्रेत्या होत्या त्यांना आपण दिलेलं आहे. आता कोणीतरी एक पत्र दिलं तिथं पालिकेला की गाववाल्यांना, अरे तुम्ही झोपले कुठे होते इतकी वर्षा, ज्यावेळी मी 2004 पासून ह्या मच्छीमारांसाठी काम करत होती, गावा येऊन या गावाने एक एक पीठ लावली तुम्ही. आज काम होताना दिसत देवेंद्रजी आले यांचे जळफळाट झालेला दिसतोय मला. तर पालिकेला सांगतात गाववाल्यांना, अरे गाववाले नाही तर राहणार तर काय बाहेरच्या राहणार आहेत का इथं, आणि हे गाववाले पडायला बसून येतील बसून द्या ना. मग या सगळ्या गावातल्या लोकांसाठी या सगळ्या योजना आहेत आणि तुमच्यासाठी या योजना होणार आहेत. आता सगळे पेपरबाजी करतील, टीव्हीबाजी करतील, एक जण तरी आलेला का हे काम बनत असताना, एक तरी पुढारी इथं आलेला का काम करताना, हो की नाही बोला, एक तरी पुढारी आलेला का, एक तरी पुढारी कधी इथं वीज लावली का, हा आले ना हकलून लावा. आपल्या गावाचा आपण विकास करून घ्यायचा आहे. कोणाच्या तुमच्या हातामध्ये मदत खाली तुम्हाला गोड गोड बोलून बुद्धू करून टाकलं गावाला ना, कारण आमचे गाववाले बिचारे दिवसभर समुद्रावर आणि महिला आमच्या मच्छी विकायला घरात नसतात. कोणी झाल्याला मत दे त्याला मत दे का दिलं आपलं. मी मत मागायला आलेली नाही, मी तुमचा विकास करायला आलेले. 2024 ला मी नक्की येईन तुमच्या घरावर. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.